नमस्कार मी लतिका आज आपण प्रसादासाठी गुळाचा शिरा बनवूया त्यासाठी बघा एक वाटी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे आणि त्याच मापानं बघा मी एक गुळाचा एवढा खडा घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त पण करू शकता आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का हा गुळ ना एका टोप घ्यायचा आहे आणि त्या टोपामध्ये आपल्याला ह्या वितळून घ्यायचा पाणी किती टाकायचं तर एक वाटी भरून मापून रवा घेतलेला आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये चार वाटी पाणी टाकायचं आहे एक वाटी दोन तीन वाटी आणि चार वाटी आणि हा दु गुळ घेतलेला आहे ना हा दीडशे ग्रॅम गुळाचा खडा आहे बरं का आणि हे काय करणार आहे गॅसवर मी वितळून घेणार आहे जर तुम्हाला वितळायचं असं असं खाली पण वितळू शकता किंवा हा जो गुळ आहे ना तो सुद्धा आपण तुम्ही खिसून घेऊ शकता कढई ठेवली आहे बघा गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला दोन चमचे तूप छोट्या आकाराचा चमचे दोन अडीच चमचे जरी टाकलं तरी पण चालू शकते आणि गरम होऊन देऊया तूप बघा गरम झालेलं आहे तूप कसं मी ते अडीच चमचे घेतलेले छोट्या आकाराचं तुम्ही मोठ्या आकाराचे दोन तीन चमचे जरी घेतले तर चालेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण काय काय गॅस आहे मीडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला हा चांगला गोल्डन कलर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे रवा बघा चांगला भाजलेला आहे एकदम असा कलर आला पाहिजे बघा गोल्डन कलर आला पाहिजे आता त्यात काय टाकणार आहे मग ते काजू बदाम आणि मनोके असे काप करून घेतलेले आहेत ते ह्याच्यात जर टाकले की नाही तर आपल्या रव्यावर चांगले भाजून निघतील आता एक मिनिट ते दोन मिनिट बघा मी मिडियम गॅसवर हे असं चांगलं परतून घेणार आहे की जेणेकरून हे पण चांगलं आपलं भाजलं होईल क्रिस्पी होईल खाताना पण आपल्याला छान लागेल एक मिनिटभर होऊन गेले बघा मी एक सारखे परतत आलेले असं मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे सगळं तर गॅस करणार आहे एकदम बारीक आणि जे आपण गुळाचं पाणी केलं होतं ना गरम चांगलं झालेलं आहे पूर्ण गुळ आपला वितळलेला आहे त्यात आपण हे ओतून घेऊया असं का वतायचं गाळून की काय खडे काटक्या वगैरे काय जर गुळाच्या असल्या का नाही तर त्या निघून जातात आता हे मिक्स करून घेऊया पहिलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या टाकायचे आपल्याला वेलची जायपळपूड छोटा एक चमचा घेतलेला एकदम बारीक आकाराचा म्हणजे दोन विलायच्या त्या आणि एकदम न कळत असं जायफळ आहे कुटून घेतलेला आहे एकदम गॅस बारीक केलेला आहे आपण पाणी आपण झाकण एक दोन मिनिटासाठी बारीक गॅसवर बघा दोन मिनटं मी झाकण ठेवलं होतं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीत मस्त असा मोकळा मोकळा होतो कारण आपण दोनच मिनिटात उग हे केलेलं आहे हलवून घेऊया बघा मस्त असं मिक्स केलेला आहे गॅस बिलकुलच वाढवायचा नाही बरं का आणि आपला रवा बघा किती फुगलेला आहे एकदम छान असं झालेला आहे आता परत आपण का नाही एक मिनिटासाठी झाकण ह्याच्यावर दोन मिनटं परत बघा मी झाकण ठेवलं होतं आपण झाकण आता काढून घेऊया बघा मस्त असं झालेला आहे बघा शिरा आता मी प्रसादासाठी बघा हे बनवलेलं आहे तांदळाची खीर रेसिपी अपलोड केलेली आहे शिऱ्याची रेसिपी अपलोड केलेली आहे आता हा अशा पद्धतीत गुळाचे तुम्ही शिरा करून बघा एक नंबर होतो चवीला पण छान लागतो आपल्याला हा प्रसादासाठी मी केलेला आहे तांदळाचे खीर आज हे मी गुळाचा शिरा हे सगळं म्हणजे दोन तीन पदार्थ गोड्याचं प्रसादासाठी केलेलं आहे तुम्ही पण असं जर करत असाल तर तुम्ही लक्ष्मी पूजन साठी तांदळाची खीर पण बनवा आणि गुळाचा शिरा पण बनवा जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा